चला बाई पोर शाळेत गेले किटले बिटले धुवून टाकी ते हा बाबाई गावाचा दूध घालून आलाय परत गेलाय गावात अजून येलच नाही बाई कवा येतो काय माहिती मळ्यात जायचे जेवजाने कवा येतोय लवकर लय टाइमपास करीत आहे बाबा सर काम होत आलं तरी हा बाबा अजून येल नाही परत निघून गेले का परत बोंबलत राहतो माझ्या नावाने काय काय भांडी चोळी ते बंद कर भांडी चोळायचे म्हणजे घरात चाल हे काम कोण करील मग घरात चाल तुला सांगितलंय ना सांगितलं तुला घरात चाल बाई साडी ओली केली काय डुसकून आले का काय तुला माहिती ना गावात गेले मी रिकामा येतो का म्हणजे गावात गेले मी रिकामा येतो का पाल जोरदार भेटत बस खाली बस उठाई दल केलं सर तुम्ही काय सर का तिकडे केलंय म्हणजे मी काय म्हणतो पहिली घरात चल घरात काय काम आहे हे काम कोण करू नावलं ते नंतर कर म्हणजे घरात चालते का नीट घरात काय काम आहे बाहेर एवढं पडलंय घरातलं सारा आवरून आले मी इथं काल माहिती काय लिंबा हा काला लिंबा काला मला बोंबलाची भाजी बनवून दे काय डोक्यावर पडले काय काय श्रावण चालू आहे कायच बोंबिल कायच काय तुला काय करायचं मला नाही सर्व फिरवण डोक्यातून गेले बर का तुम्ही पहिली घरात लिगती का जास्त झाली वाटत तुला काम करून देणार नाही तू घरात लिगती का पहिली मी नाही येणार घरात तुला यावं लागेल घरात म्हणजे आणि हे काम कोण करेल मार राग जर आलं तर मग आपलं एवढं वाईट नाही काय करशात ते बाहेरचं काम बंद करायचं घरात चाल पहिली घरात मी नाही मा आवरून मगच मी घरात सगळं मामाला घरामध्ये तयार करून देत काय तयार करू बोंबलाची भाजी बनवून अंड्याची भाजी बनवून अंडा नाही मिळणार काहीच भेटणार रे श्रावण चालू उठाय लावू नको महिनाभर काही उठा मला भूक लागेल मला उठाय लावू नको दुसरं काय करेल ना कालवण करे रे बटाट्याचं ते का ते तू काय बटाटे मला ना मला बोंबलाचं बनवून दे नाही अंडीची भाजी बनवून दे सुकी भाजी बनवून दे सुकी काहीच नाही तुला सांगतो शिस्तीत मला आबी चाबी बोंबलाची भाजी पाहिजे काय डोक्यावर पडले का मी नाही देणार बनवून तोंडाचा मारुती करीन काय करशात करा काय करायचं ते करा मी पाहून घेईन फोडू नको दात पाडून घेऊ नको बोंबली भाजी करून मी घरात येणार नाही माझ्या काम पडले बाहेरचे सारे घरातले आवरून मी आले बाहेर मला जर राग जर आला ना तर तू दात नाही तुला दात तुला खायला काय करायचं ते करा मी पाहून घेईल अरे तुझी करू लागली मला चल घरात काय जबरदस्ती काय जबरदस्ती मी बाईक माहिती किती टाकून किती तर तू जीव घेऊन टाकीन जर नाही ऐकलं घाला घाला केलं घाला मी तुका मारायला तयार झाली का किटली बागाची फोडशेल उघडी घाला एवढं धुवून काढली मी आता आणलंय म्हण मागाची माय मी आणि परत मी पैसे जास्त झाले काय मला दे ठेवायला काय ना पैसे जास्त झाले का तू एक ठेवायला देतोय पैसे तू दुधाचं बिल आलं का तू ना चाललो बोगेल ना मटण बिटण नाही आणलं उलट तुम्ही भाजी साधी साधी म्हणलो त्या दिवशी बोंबील आणले पाऊस अहो श्रावण चालू तुम्हाला समजत का नाही काही उधर तू श्रावण नाही तर मंगळवार ते मला मला खायचं म्हणजे खायचंच नाही मी नाही बनवणार तू नको मारू का पिसळ बघा तू होत का नाही घरात द्यायची मी येणार नाही तुला स्वांग मी ते का गप्पा येऊन येते यो बाबा ए देवा हा माणूस काय करतोय सोडा मला सोडा लवकर अरे पटत का बाबा तुला काही बायकोला मारतो का तू कुशाल मग तुला मारू का दुसऱ्यांच्या बायकोला होतं पुगारी तर सोडा तो टप महिन्यापासून एस सहन करीते मी अरे तिने मला एक मी दुसरी बायको करीन कर ना मग धंदे करा तुम्ही आवाज कमी आवाज खाली करू गल्ली पाहू राहिली सारी गल्ली जागी झाली सारी गल्ली जागी झाली गल्ली वाले का मला पैसे देत प्यायला पैसे देते का प्यायला का फुकट आले गल्ली काय काय ठेका घेतला का तुम्ही मी त्याला आमंत्रण दिलं का या मला ठेका गेलं तुला प्यायला आमंत्रण दिलं का आम्हा का या बाळाला म्हणून या सर रोजचा तमाशा आहे रोज कोण कोणी येत आज पाने काय मोड काय बोंबील बनले म्हणजे तुम्ही तुम्ही त्यांचे कान भरले का तू कधी आली इकडे
श्रावण पाळती नाही श्रावण मला चालतो श्रावण नाही नाही मान्य चालत होती मग मी नाही करणार बाबा मारत होता किती बाया पाऊ राहिल्या तिकडून फोकली टाकली फोकली फोकली माग बघतो वहिनी माझ्यासारखं असं नाही माणसं एक मिनिट थांबलं ना सर माहेरला निघून गेला असं एवढ्या आता काय करणार आहे आई बापाचं नाव जा पैसे निघून काय माणसं बरोबर काय येडावले का काय हा समजा निघून जा निघून सांगा त्या बाई ना तू बायकुले बर म्हण कधी काय म्हणते काय म्हणले काय म्हणलं काय बहिणी आराम भेटेल लय तरायचं तू पाहिले काय कुठं काय करते मी नाही येणार घरात घ्यायचं पक्का कुटायचं याला नाही नाही तेच करायला तुम्हाला राग नाहीत का एवढ्या माझ्यासारखं उचला आपटलं काय करणार आहे आता अरे आमचं थोडं भांडा चालू थांब ना गटका मग कोण आहे फोन दे फोन दे मला फोन दे कोण आहे देऊ बी नको आणि याला घरात बी घेऊ नको हजर कुठून गेला ना हा बाबा नाही फोन कोणाचा होता मला ते सांगा पहिले भांडण सोडवायला आले का तुम्ही भांडण सोडवायला आलो राहिले बाय वहिनी तुम्ही घरी चाला असा माणूस असा ना मी एक मिनिट थांबलो नसतो मी जर बाई माणूस असतो ना तुम्ही लय सहन करते आता काय करणार आहे आई बापाचं नाव जा पैसे नाही 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 आई बापाचं नाही विचार करू तुम्ही जा समाय समा ठकी म्हणा बटन वहिनी खाली करा तुम्ही कोण ठकी म्हणजे म्हणजे नाही नाही ते ना खानोळ आहे ना खानोळ स्वयंपाक बनवले खानोळ मध्ये ते आणि ना गल्लीत आवाज नाही करत दुसऱ्यांच्या बायको ना का हात करू मारत आम्ही तुला एका बुकीतच खाली बस तू हा माणूस का माग लागला जाय 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 काय बरं हाकली त्या मला असं ते म्हणजे नक्की या दोघांचं काहीतरी जिंगाट चालू आहे बरं का उपास राहतो तू जाय ना तू काय इकडे नाही नाही या दोघांचं काहीतरी जिंगाट चालू आहे बरं का वहिनी घरी जाय एक काम करू ना आपण आदला बदली करून घेऊ गाडीची आदला बदली नाही नाही बाजूची बाजूची नाही नाही मी आता इथून पुढे ध्यानात ठेवी जाय मी काय आदला बदली गेलं काय अडचण आहे का बाजी ना बाजी काय अडचण नाही बरं बरं चला घरी पडू घ्या पण नाही ना आपण चौकड आहे ना इकडे आडला बदली करून घेऊ काय झाला काय मला मारी ती नाही नाही काय डोक्यावर पडलं काय आता मी ना आता हे बोंबिल बंद करणार आहे आणि पाहिजे करणार बदली बाबा तुझा तोंड सापडे बरं लय नाही नाही आता फुडून काढते ना घरी गेल्यावर काय चालू या दोघांचं घेऊन जायला घेऊन जा मी जाते यांना घेऊन यांना भेटून द्यायचं नाही बरं का इथून पुढे काय चाललं होत काय ठकी ठकी काय लावलं होतं त्या बाबा बारी मटन एक नंबर बनली अहो तुम्हाला आश्रम आहे का श्रावण चालू आहे ना जरा देवधरम पाळा माझा पाळी तो नाही देवधरम माझ्या घरामध्ये देवांचे तो पाळली बायकुला नाही 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 बकरी बकरी सुटली होती ठोकली मारून टाकली त्याला मी तसंच करतो म्हणजे आपण मोकळ होय नाही काही नाही घाबरू नका तुम्ही मी आहे ना तुम्ही टेन्शन घेत्या एवढं माणसं डबल शरीर असले मला एक फटक्यात आडो पाहिजे माशी पा
ओ वहिनी काय म्हणत होते माहिती का, मन खुट्याला बांधून ठेवली बकरीला, तुम्हाला म्हणत होते ती हा बकरी ठुकली म्हण, आपली बकरी सुटली होती बकरी ठुकली म्हण, बरं मी काय करतो माय माहिती येतो गावाकडे सोडून बघा हो काय चाललंय वाटत का तिकडे मशीना खालंय का त्या मशीना गावाकडे सोडा लागलं करायला तिचं लय मोठं पोटे बागत नाही तिचं लवकर तुमच्या आणि हा ना हा त्या करताय ना आता म्हैस आहे ना नेतो ना अशी बांधून आणतो हा जा कायला हानी त्या जनावरांनी काय केलंय तुम्हाला काय केलंय करायची हा का बांध दिला एकदा खोट्याला मग तिचं चांगलं टिपर घेऊन काम करतो हा तुम्ही त्या म्हशीला काय करा का मी मग पाहते मग तेच म्हैस ना हा हा म्हैस तीच ना कुठे आपली म्हैस जाणता का निघता का तुम्ही इथून आपली दुधाची म्हैस आहे का पक्की बांध बांध आणतो आज काय तिला नखरे करू लागली आता ऐकत नाही म्हैस ऐकत नाही आता म्हणलं का मोर पळत मागवळत नाही आता म्हैस पुरी कुठीत होते तुम्ही तिला एखादी ये तरी लागू द्या एखादा निशांत उद्या मग तुमच्या का पाहते मी त्या बापाला सांगते का बापाला कळलं एवढं तेवढ्यासाठी कळलं मी आहे ना कमकी मी आहे ना कमकी म्हैस तुला सारखीच आहे असू द्या मला म्हैस म्हणते चप्पल घालू का तुला नाही ना तुला म्हैस नाही म्हणत म्हैस तुला सारखीच आहे म्हणलो तू ऐकत ऐकत नाही मग मावलीच आहे ती त्या जीवला लागत होते त्यांना तिला खायचं ठरलं का पक्की एवढं खाती आणि दुसऱ्याला म्हणलं ना एवढं एवढं देत नाही दूध देते ना तेवढं ती पैसा लागतो ना चालवाय कर मी नाही येणार जा बाय काय तू निश्चित निघते का नाही मी नाही आणि ते घरात येते मी पण ते बनवून देणार नाही आहे ते बटाट्याचं कालवण खायचं तर खा नाही तिकडे जा कुठं त्या ठकी गण ठुकी गण मला माहित नाही का काही नाही बाबा किती डोकं खाऊ राहिलं मला तर एवढा वैताग दिला नाही या माणसाला हिची चूक आहे ना येणार घरात जावं लगेच ताट कराव मग जे केलं ते खावा गिळावा तू कुठे म्हणते घरात चाल म्हणून मग जाय ना तू म्हणतो घर बोंबिल देन मटना देन मुटना दे तर कुठून लाज आहे का यांना केलं ना चालू आहे ना नाही मी सगळं बदली केलं आता काय करणार आता पक्क कुटा हा असच पाहिजे यांना मला कुठे ते आता हाय आपण जाऊ दुसऱ्याला लवकर घरा जा आता मानावर येईल नाही तर मग आता खरंच आहे का निवाना तो बघा तुला ठाच कोण मानावर एवढा नाहीये त्याचा तुझ्या सारखा आवाज पाहिला त्यांचा कसाय कसाय दोन केलं त्या बाबूजी फक्त इथच बोलले घरी त्यांना सगळं किंमत गेली बघ म्हणून जाऊ असंच पाहिजे तुमची लायकी जाव कळेल लोकांना ना तेव्हा समजा तुम्हाला सगळं गाव झोपलं का सगळं गाव झोपलं गेलं का मग तुला पक्क ठुस करू चला चला उद्या करी द्या चला घरी